आज आपण बघणार आहोत अपूर्णांक संख्यांच्या संख्या रेषेवर निरूपणाशी संबंधी काही गैरसमज आणि साधारण चुका गैरसमज एक छायांकित भागाचा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवा बऱ्याचदा छायांकित भागाचा अपूर्णांक ओळखण्यात चूक होऊ शकते जसे की दिल्या गेलेल्या चित्रात तीन भाग छायांकित केलेले आहेत त्यामुळे हे तीन अंश म्हणजे न्युमरेटर आहे आणि उरलेले सहा भाग भाजक म्हणजे डिनॉमिनेटर आहेत असे समजले जाते आणि अपूर्णांक तीन छेदी चारच्या चार रूपात दाखवला जातो याला संख्या रेषेवर दाखवण्यासाठी एककाच्या अंतराचे सहा भाग बनले जातील आणि त्यातले तीन भाग घेऊन अपूर्णांक व्यक्त केला जाईल मात्र हा एक गैरसमज आहे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण येथे छायांकित वस्तूंचा भाग नऊ पैकी तीन आहे त्यामुळे अपूर्णांक तीन छेदी नऊ असा लिहिला जाईल याला संख्या रेषेवर दाखवण्यासाठी एककाच्या अंतराचे समान भाग केले जातील आणि त्यातले तीन भाग घेऊन अपूर्णांक तीन छेदी नऊ ला आपल्या योग्य जागी दाखवले जाईल बऱ्याचदा अपूर्णांक नीट ओळखला जातो आणि संख्या रेषेवर एककाच्या अंतराचे समान नऊ भाग देखील केले जातात परंतु नऊ पैकी तीन भाग दाखवण्यासाठी पासून तीन बिंदू मोजले जातात आणि अपूर्णांक तीन छेदी नऊ ला पासून तिसऱ्या बिंदूवर दाखवले जाते हा एक गैरसमज आहे भागांची मोजणी करताना शून्यला सोडून पुढच्या बिंदूपासून मोजणी करणे योग्य आहे गैरसमज दोन दिलेल्या संख्या रेषेवर प्रश्नचिन्हाच्या स्थानावर कोणती संख्या येईल प्रश्नचिन्हाच्या स्थानावर कोणता अपूर्णांक असेल हे शोधण्यासाठी पुढची संख्या सात छेदी चा अंश आणि भाजक दोन्हीतून एक वजा केला जातो त्यामुळेच सहा छेदी सात असे उत्तर मिळते जे की चूक आहे बरोबर हे आहे की शून्यपासून एक पर्यंतचे अंतर म्हणजेच एककाच्या अंतराचे समान आठ भाग केले गेले आहेत या आठ भागांत प्रश्नचिन्ह सहावा भाग दाखवते त्यामुळे या स्थानावर योग्य अपूर्णांक सहा छेदी आठ हा आहे आता आपण बघूया अपूर्णांक संख्यांच्या संख्या रेषेवर निरूपणाशी संबंधित साधारण चुका बऱ्याचदा असे आढळले आहे की संख्या रेषेवर भाग करताना ते नीट बनवले जात नाहीत आणि त्यामुळे अपूर्णांकाला संख्या रेषेवर दाखवणे अवघड होते कुठल्याही अपूर्णांकाला संख्या रेषेवर योग्य स्थानी दाखवण्यासाठी सगळे भाग समान असणे आवश्यक आहे बऱ्याचदा संख्या रेषेवर भागांची मोजणी चुकीच्या पद्धतीने केली जाते जसे हे उदाहरण पहा येथे शून्य पासून एक पर्यंत सर्व बिंदू मोजून असा समज करून घेतला जातो की येथे पाच भाग केले गेले आहेत मात्र बरोबर समज असा आहे की भागांची मोजणी करताना बिंदूला सोडून पुढे एक पर्यंत सगळे बिंदू मोजले गेले पाहिजेत यानुसार येथे चार भाग आहेत शून्यपासून मोजणी केल्याच्या कारणाने बऱ्याचदा अपूर्णांक व्यक्त करण्यात देखील चूक होते जसे की जर संख्या रेषेवर अपूर्णांक पाच सहा व्यक्त करण्यासाठी सांगितले गेले तर बऱ्याचदा संख्यारेषा आखली जाते त्यावर सहा बिंदू अंकित केले जातात आणि शून्यला पहिला बिंदू मोजून पाचव्या बिंदूवर पाच छेदी सहा दाखवला जातो मात्र बरोबर समज असा आहे की आपल्याला एकूण सात बिंदू घेणे आवश्यक आहे ज्यामुळे एकूण भागांची संख्या सहा येईल आज आपण पाहिले अपूर्णांक संख्यांच्या संख्यारेषेवर निरूपणाशी संबंधित काही गैरसमज आणि साधारण चुका